सो गुड मॉर्निंग, आजचा शेवटचा दिवस आहे भाई साताऱ्यात आणि मला परीक्षित दादाला भेटले. परीक्षित दादा यु नो जे की माझं मला सांभाळते यूट्यूबर ते आणि ते मेन रोडवर आहे. सो त्यांचा कॉल आला तर मी फास्ट मध्ये चाललो त्यांना भेटायला. काय म्हणतो कसं आहेस? एकदम खास. हाय नाही कॉपीराईट काल लागली होती आणि परीक्षित दादा मला मॉर्निंगला न्यायला आले आणि हे त्यांचे शुभम आणि ते ठेवले अंदर सध्या पुरते रूम मध्ये. तर काल जरी सातारा फिरलो तरी फेमस चहा वगैरे वडे वडा वडापाव त्याच्यानंतर समोसा काही माहीत नव्हतं. परीक्षित दादांना फेमस चहाच्या ठिकाणी आणलं, चंदू चहा आहे साताऱ्याचा फेमस चहा. तो विषय असा आहे मी तिथे चाबी जातो रूमवर बॅग देतो आणि मी थोडा वेळ तिथे फिरतो त्याच्यासोबत. मी डायरेक्ट तुम्हाला जॉईन होतो चालतो चालते ना. तर आता जे आहे मी परीक्षित दादासोबत थोडासा फिरतो आणि नंतर मी आपल्या मंडळींना जॉईन होतो आणि चला मग टाइमपास काय करू राहिलो मी. तर आमच्या नागपूरमध्ये जे आहे बटाटा रस्सा वडा इथं बटाटा सांबार वडा आणि काल जिथून आम्ही एंड केला होता तिथंच परत आलो. आता आहे म्हणा एका शहरात तर जाणं येणं चालूच राहील. बाय परीक्षित दादा भेटू. आता आम्ही ॲटोनंच येईन बाई आणि दसरे अंदर माहित नाही का जास्त वेळ बाहेर नाही राहिला का. श्रावणी आमच्या घरी ड्रीम हाऊस वर असं नाही. आम्ही आलो आहे श्रावणी मॅमच्या ड्रीम हाऊस वर. त्यांना माहित पण नाही आम्ही खाली आहे म्हणून. काय माहित राही नाही त्यांना आयडिया आहे की आपण येणार. आयडिया आहे आयडिया म्हणजे आयडिया कोणती रे. त्यांनीच बोलावलं ना आपल्याला. त्यांनीच बोलावलं. आणि ही आदिनाची गाडी नाही होई वाटते दुसऱ्याची पण तशी आहे. तू कसा काय इथं मिस्टर इंडिया आहे काय तमायो. बघा आपण कुठं आलो. बनला पण ते माया तू वर पाहिजे हे तर खूप खतरनाक खेळ जातो. हे पहा सिल्वर बटन मॅमचं. श्रावणी सोडलंस कर आणि समजी काय रे 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यावर भेटत मया कधी. हा मया करून टाका लवकर. माझ्या घरात मी एक स्पेशल रूम करून त्याच्यासाठी. हा पहिलं सिल्वर तर येऊ द्या डायरेक्ट गोल्डन वर चालू. जेव्हा मी बुडावीन नाही असत तेव्हा गोल्डन इन मी. आणखी दोन गाणे करायला लावावं विपिनला माझ्यासोबत येऊन जाईल सिल्वर. मॅगी मांग रे मॅगी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आता तुम्ही जसा पण आवरलेलं नाही थांबलं मला याच्यात बघू दे. ओके भाई जे खायचे शौकीन आहे ना ते ना साताऱ्यात तसे यावं म्हणजे नुसतं खाणं नुसतं खाणं 8 वाजता खाणं 9 वाजता खाणं. आता डबल नाश्ता नाश्ता भेटणार आहे आमच्या सरांकडून. आमचे दुसरे सर खाणार आहे. आमचा सर चालून नाही राहिले बरोबर कोण आमचे सर विचारू. तर मयूर सर तुम्ही असे कोण चालून राहिले
अच्छा क्लियर स्वॅग किती दिवसापर्यंत आहे? जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आमच्या सरांचं जोपर्यंत बसत नाही त्यांना पण कळायला पाहिजे. हॉटेल दुर्गा आणि हॉटेल दुर्गावर बोलावला यांनी ड्रेसा आणि मला आज उपवास आहे. तुम्हाला मी खात नसतो जास्त. साताऱ्यामध्ये आलो की भाई खायचं काही विशेष नाही आहे. सकाळ दुपार संध्याकाळ अजून तिसरा टाइम चौथा टाइम जरी असेल तरी खाते रो. स्पेशल स्पेशल दोस्त साऊथ मागून राहिले पृथ्वी सरांचं. आता 12:44 झाले आहे आणि आमचा प्लॅन असा आहे की आता पुण्याला निघायचं. आतापर्यंत जो ब्लॉग शूट झाला तो मलाच माहित नाही मी कसा केला तर इथून पद्धतशीर होईन आता पुण्यापर्यंत. आणि आज आम्ही पॉसिबल जर झालं तर अमरावतीसाठी निघू, काय म्हणणं आहे? बरोबर, नक्की 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 ना. तीन दिवसापासून हेच चालू आहे. आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी निघणार होतो पण ह्या माणसानं मला लेट केलं. हे जे BMW उभी आहे हे घ्यायची आपल्याला. ते बोललो मी त्याच्यासोबत काल तर हाकलून दिलं. काल ते अमरावती आपलं स्वप्न आहे भाई. BMW 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 बिपिन मावरे ची गाडी वाईट नाही. बिपिन मावरे W चा काही अनवे बिपिन मावरे अनवे ऑन काढून टाकलं. अच्छा, ते गाडीचा माझ्या जुना संबंध आहे याचा अर्थ. आणि तुम्हाला मी अक्षय कुमारची गाडी दाखवतो. कोणता पिक्चर आहे तो? खिलाडी. अच्छा, खिलाडी मधली तुम्हाला गाडी दाखवतो. तो गाडीच्या टपरावर असते ना? बरोबर, ते ब्लॅकवाली हेलिकॉप्टर मध्ये उडी मारते. हो हो, हेच ती गाडी. त्याने इथे लावून दिली म्हणजे बिपिन लक्ष ठेवतो. पहा किती वर्षापासून लक्ष ठेवून राहिलो. हो बे पाय रे, पहा गाडीवर गंगरून तेली. अरे दाखवलं दाखवलं दिसलं स्लाइडली. इथं बी लोकांना वोट करायची सवय पुऱ्या म्हणजे कुठे जा सवय आहेच. तर गोष्टी करत पोहोचलो आम्ही. येतो मंगेश सर. ओके, कधी येणार अमरावतीला? आता तू बोलवशील तेव्हा. चल ना सर. येस, या लवकर अमरावतीचे लोक तुमची वाट पाहत आहे. नक्की 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 लवकरच आपलं मेळघाटात शूट करायला कधी ना कधी तरी येणारच आहे सर. मी एक्सप्लोअर करतो आणि नेक्स्ट मंथ माणसानं म्हटलं म्हणजे येणार. सातारा एक नंबर आहे. जेवाच्या बाबतीत एक नंबर आहे सातारा. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे आपण कमी करायची. आले जास्त खायचं आणि फिरायचं. खूप दिवसानंतर लालपरीचा प्रवास. मध्यवर्ती बस स्थानक. हम सब लोग अभी स्वार गेट पे आ चुके हैं आणि इथून पुढचा प्लॅन काय हो? आपण चाललोय आता सारसबाग मध्ये टाइमपास करूया. जोपर्यंत आपली ट्रॅव्हल्सचा टायमिंग होणार नाही तोपर्यंत सारसबाग मध्ये बसू. चला ब्लॉग बनवून जाईन सारसबाग मध्ये. चलो आणि मग तिथून निघूया आपण आपापल्या डेस्टिनेशन ना. तुम्ही जा अमरावती, मी जातो यवतमाळ बोट टाकायला. अंडा राईस यवतमाळला खाऊन जाईल. आमची गाडी जी आहे किती वाजता आहे? 7 वाजता आहे. तर टाइमपास करायला आम्ही सारसबाग मध्ये आलो आणि आमचे मांग
काय थकेले लोक रे बाय, तरी तर येईना खाल्लं, आपण खाल्लं का रे काही, काही खाताना दिसलो काय असं काय? फक्त आम्ही दोघं एनर्जेटिक आहोत, मी एनर्जेटिक नाहीये, बाकी सगळं ऐटलेले आहे. चला बरं चढवतो तुम्हाला आता. जे आहे आम्ही सारस बाग जे आहे पूर्णच्या पूर्ण बंद आहे, हे आता आम्हाला माहीत झालं आहे गेट, आणि तिकडचं पण गेट बंद आहे. आणि जे पुढं चालू आहे ते आहे सिद्धिविनायक मंदिर, आणि मंदिरात दर्शन घ्यायला देतो. अंदर कॅमेरा अलाउड नसा आय थिंक, आणि ओपन करणार पण नाही. सारसबाग मीन्स म्हणजे अमरावतीचं बांबू गार्डन भाई. फक्त विषय असा आहे की आता बंद आहे सारसबाग. आपण म्हणू शकतो पुण्यात सारसबाग आहे असं जर कोणी म्हटलं, अमरावतीत बांबू गार्डन, अमरावतीत बांबू गार्डन आहे. म्हणजे तिकडे बी कचरा, सांगा करवाना, तिकडे बी कचरा आहे, इकडे बी कचरा. फक्त एक गोष्ट, सारसबाग मध्ये मोरयाची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. सो थोडेफार एक आम्ही बांबू गार्डन मध्ये बी बसून देऊ आता गणपती बाप्पा. तर भाई इथून आता आमची गाडी लागणार आहे संध्याकाळी 7 वाजता. आम्ही अजून नाश्ता करून राहिलो, म्हणजे नाश्त्याचा दिवस, नाश्त्याच्या मायबी पिंडाले लागला सारा सारा. आम्हाला फक्त खायचे काम आहे, लागून कधी नाही राहिलं, वजन झालं 45 च्या 45 आहे. चार काय पेटीस दाबेली, पेटीस दाबेली. बाय 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 बाय, आता दे बाय बाय.